ताई, शहरातल्या माझ्या भरपूर मित्रांकडे ईमेल अकाउंट्स आहेत. मी पण खूप उत्सुक आहे हो हे ते घेण्यासाठी. मी उगडू शकतो का हो माझा एक ईमेल अकाउंट? अरे हो रोहन, अवश्य. तू सुद्धा अनेक ईमेल सेवांच्या द्वारे एक ईमेल अकाउंट उघडू शकतोस. पण ते कसं होत आई? मला ना ईमेल विषयी काही पण माहित नाहीये. अरे हो, ठीक आहे. मी तुला दाखवते की कुठले ईमेल सेवेच्या मार्फत तू ईमेल अकाउंट कसा उघडू शकतोस. अरे वा ताई, अप्रतिम. ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल एक पद्धत आहे इंटरनेटवर संदेश आदान प्रदान करायची. एका ईमेलचे अनेक भाग असतात, रेसिपियंट्स फील्ड, सब्जेक्ट फील्ड आणि मेसेज एरिया. ही ऍप्लिकेशन्स वापरण्यासाठी तुम्हाला एक ईमेल अकाउंटची गरज असते. वेबवर आधारित अनेक मोफत ईमेल सेवा उपलब्ध आहेत, जसे की जीमेल, याहू आणि हॉटमेल. तुम्ही आपलं स्वतःचं ईमेल अकाउंट यापैकी कोणत्याही किंवा सगळ्या वेबसाईट्सवर बनवू शकता. आता सर्वात आधी एक वेब ब्राउझर उघडा. आता ऍड्रेस बार मध्ये www.gmail.com टाइप करा. त्यानंतर क्लिक करा गो बटनवर किंवा एंटर दाबा. यानंतर क्रिएट अन अकाउंट बटनवर क्लिक करा. आता ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. त्यानंतर नेक्स्ट स्टेप्स बटनवर क्लिक करा आणि मग कंटिन्यू टू जीमेल बटनवर क्लिक करा. आता तुम्ही आपलं ईमेल अकाउंट वापरू शकता. आपलं ईमेल अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला पहिले साइन इन करावं लागतं. यासाठी पहिले जीमेल होमपेज वर जा आणि आपलं युझरनेम आणि पासवर्ड उजवीकडे असलेल्या बॉक्समध्ये टाईप करा. आता खाली दिसणाऱ्या साइन इन वर क्लिक करा. तुम्ही आता आपलं अकाउंट्स पेज पाहू शकता. पेजवर अनेक लिंक्स दाखवलेले असतात, जसे की इनबॉक्स, स्टार्ट, इम्पॉर्टंट, सेंट मेल, ड्राफ्ट्स आणि कंपोज. या लिंक्समध्ये संबंधित ईमेल विषय असतात. इनबॉक्समध्ये सर्व मेल्स असतात. इनबॉक्सवर क्लिक करून तुम्हाला आलेले सर्व मेल्स वाचता येतात. आपल्या ऑनलाइन असलेल्या मित्रांशी तुम्ही गप्पाही मारू शकता, म्हणजे चॅट करू शकता. उजव्या विभागावर तुम्हाला आलेले सर्व ईमेल्स तुम्ही पाहू शकता आणि त्यांच्यावर क्लिक करून वाचण्यासाठी प्रत्येकाला उघडू शकता. जर ईमेलच्या प्रेक्षकाला उत्तर पाठवायचं असेल तर तुम्हाला ईमेलच्या उजव्या बाजूला असलेल्या बाणाच्या चिन्हावर क्लिक करावं लागेल आणि मग रिप्लाय बटणावर क्लिक करावं लागेल. एक रिप्लाय बॉक्स दिसेल, ज्यात टू फील्डमध्ये प्राप्तकर्त्याच्या ईमेल आयडी आधीच भरलेला असेल. मेसेज टेक्स्ट एरियामध्ये आपलं उत्तर टाईप करा आणि ईमेल पाठवण्यासाठी वर असलेलं सेंड बटन क्लिक करा. ताई, मी आपल्या कोणा मित्राला ईमेल कसं पाठवू शकतो? अरे हे तर अगदी सोपं आहे, फक्त या स्टेप्सचं अनुसरण कर. पहिलं, कंपोज बटनवर क्लिक करा आणि एक मेसेज विंडो दिसेल. आता टू फील्डमध्ये ज्या व्यक्तीला ईमेल पाठवायचं असेल ना, तिचा ईमेल आयडी टाईप कर. तुम्ही ईमेल अनेक व्यक्तींना पाठवू शकता. टू फील्डमध्ये त्यांची ईमेल आयडी स्वल्पविराम वापरून टाईप करून. आता सब्जेक्ट फील्डमध्ये आपल्या मेसेजचा विषय टाईप करा. त्यानंतर मेसेज एरियामध्ये आपला मेसेज टाईप करा. तुम्ही मेसेजशी दस्तावेज किंवा चित्र सुद्धा संलग्न करू शकता. सब्जेक्ट बॉक्सच्या खाली असलेल्या अटॅच अ फाईल या लिंकवर क्लिक करून मेसेज एरियाच्या अगदी वरच असेल फॉर्मॅटिंग बटन, जे तुम्हाला मेसेजचं स्वरूप हवं तसं बदलू देतं.
आणि मग मेसेज पाठवण्यासाठी सेंड बटनवर क्लिक करा. यशस्वीरित्या पाठवल्या गेलेल्या ईमेल्स सेंड मेल फोल्डरमध्ये जमा होतात. अर्धवट राहिलेले ईमेल्स जमा होतात ड्राफ्ट फोल्डरमध्ये. असे ड्राफ्ट्स तुम्ही केव्हाही पूर्ण करू शकता आणि पाठवू शकता. नवीन मेसेज तयार करण्यासाठी सर्वात आधी न्यू किंवा कंपोज मेलवर क्लिक करा. त्यानंतर टू बॉक्सवर क्लिक करा आणि त्या व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस टाईप करा. जर या मेसेजची प्रत आणखी कोणा व्यक्तीला पाठवायची असेल तर त्या व्यक्तीचा ईमेल ऍड्रेस सीसी बॉक्समध्ये टाईप करा. सीसीचा अर्थ आहे कार्बन कॉपी. आता सब्जेक्ट बॉक्समध्ये आपल्या मेसेजचं संक्षिप्त शीर्षक टाईप करा आणि मग सब्जेक्ट बॉक्सच्या खाली असलेल्या रिक्त जागेवर क्लिक करा. ही ती जागा आहे जिथे तुम्ही आपला मेसेज टाईप करू शकता. थँक्यू ताई या सगळ्या माहितीसाठी. आता जर मला आपल्या मित्रांकडून आलेल्या ईमेलचं उत्तर द्यायचं असेल तर मी ते कसं करायचं? अरे ईमेलचं उत्तर देण्यासाठी या पुढील स्टेप्सना फक्त पाळायचंय. सर्वात आधी मेसेज सिलेक्ट करा, मग रिप्लाय वर क्लिक करा. आता तुम्ही कंपोज पानावर पोहोचाल. प्रेक्षकाचा ईमेल ऍड्रेस आणि विषय आधीच त्या फील्ड्समध्ये भरलेल्या असतील. आता सब्जेक्ट बॉक्सच्या खाली असलेल्या जागेवर क्लिक करा, आपला मेसेज टाईप करा. जर तुम्हाला हा मेसेज ड्राफ्ट सारखा सेव्ह करायचा असेल तर क्लिक करा सेव्ह ड्राफ्ट किंवा सेव्ह नाव आणि मग मेसेज पाठवण्यासाठी सेंडवर क्लिक करा. एवढंच नव्हे तर तुम्ही आपल्या ईमेल मेसेज सोबत कोणतेही चित्र फाईल किंवा दस्तावेज संलग्न करून त्याला आपल्या मेसेज सोबत पाठवू शकता. सर्वात आधी कंपोजच्या तळाशी असलेल्या अटॅच फाइल्स आयकनवर क्लिक करा. एक नवीन विंडो पॉपअप होऊन तुम्हाला ती फाईल त्या फोल्डरमधून सिलेक्ट करायला सांगेल जेथे तुम्ही तिला सेव्ह केलं असेल. आता फोल्डर चाळून त्या फाईलवर क्लिक करा जी तुम्हाला संलग्न करायची असेल. आता विंडोवर ओपन क्लिक करा. जी फाईल तुम्ही संलग्न केली असेल ती सब्जेक्ट बॉक्सच्या खाली दिसेल. आता हा मेसेज पाठवण्यासाठी सेंडवर क्लिक करा. कोणताही मेसेज किंवा अनेको मेसेजेस हटवण्यासाठी सर्वात आधी इनबॉक्स क्लिक करा. आता जो मेसेज हटवायचा असेल त्याच्या शेजारी असलेल्या चेकबॉक्सेसवर क्लिक करा आणि मग पेजच्या वरच्या बाजूला असलेल्या डिलीट आयकनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी साइन आउट लिंक शोधा जी जास्त करून तुमच्या ईमेल अकाउंटच्या उजव्या बाजूला असते. ईमेल अकाउंटच्या बाहेर पडण्यासाठी साइन आउट क्लिक करा. रिप्लाय ऑप्शन सिलेक्ट करा. ज्याच्याकडून ईमेल प्राप्त झाला असेल त्यालाच ईमेल पाठवण्यासाठी रिप्लाय ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. त्या सर्व आयडीजना ईमेल पाठवण्यासाठी ज्यांना प्राप्त झालेला ईमेल पाठवला गेला असेल. जर तुम्हाला कोणता ईमेल अशा कोणत्या व्यक्तीला पाठवायचा असेल ज्याचा ईमेल आयडी कोणत्याही फील्डमध्ये जोडला नाही गेलाय तर तुम्ही ईमेल त्याला किंवा तिला पाठवू शकता फॉरवर्ड बटन दाबून. तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचा ईमेल आयडी टाईप करावा लागेल आणि सेंड बटनवर क्लिक करावं लागेल. आता मला बघायचंय की तू आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करणं, ईमेल तयार करणं, फोटो संलग्न करणं आणि त्याला आपल्या मित्रांपैकी एकाला पाठवणं हे सर्व काही कसा करतोस ते. हो ताई नक्की, माझी पण फार इच्छा आहे हे स्वतः करून पाहायची. ही पहा पहिली स्टेप, जीमेल होम पेज मध्ये आपलं ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करा आणि साइन इन वर क्लिक करा. आता दुसरी स्टेप, कंपोज बटनवर क्लिक करा, एक नवीन मेसेज विंडो दिसेल. तिसरी स्टेप, आपल्या मित्राचा ईमेल आयडी टू फील्डमध्ये एंटर करा. चौथी स्टेप, सब्जेक्ट फील्डमध्ये आपल्या मेसेजचा विषय टाईप करा. पाचवी स्टेप,
फोटो संलग्न करण्यासाठी अटॅच फाईलवर क्लिक करा. 6वी स्टेप. एक नवीन विंडो दिसेल, तिथून फोटो सिलेक्ट करा आणि ओपन वर क्लिक करा. 7वी स्टेप. मेसेज बॉक्स मध्ये आपला मेसेज टाइप करा. 8वी स्टेप. ईमेल पाठवण्यासाठी सेंड बटन दाबा. इंटरनेट वापरायचे अनेको मजेदार मार्ग आहेत, त्यापैकी एक तुम्ही व्हॉइसमेल सुद्धा पाठवू शकता किंवा इंटरनेट मोबाईल फोन सारखा पण वापरू शकता. खरंच ताई, वा हे तर किती रोमांचक आहे. हो रोहन, अरे अशा सेवा आहेत ज्या इंटरनेट टेलिफोनी शक्य करतात. ताई तुम्ही मला याविषयी काही सांगू शकाल का? हो रोहन, अवश्य. अरे आता आपण या अशा सेवेंविषयी चर्चा करूया. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्याला इंटरनेट फोन सेवेसाठी वापरतात. VOIPच्या माध्यमाने एक VOIP सर्व्हिस प्रोव्हायडर आणि स्टँडर्ड कॉम्प्युटर ऑडिओ सिस्टम्स वापरून इंटरनेटवर कॉल्स करता येतात. पारंपरिक लांब अंतराच्या टेलिफोन कॉल्सवर VOIP खर्चात बरीच बचत प्रदान करतं. VOIPचं मुख्य उदाहरण आहे स्काईप. चला तर आता आपण शिकूया की स्काईप कसं डाउनलोड करायचं आणि ते कसं वापरायचं. स्काईप हे एक संचार टूल आहे जे तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमाने जगभर कोणाशीही अगदी मोफत बोलू देतं. तुम्ही आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून दुसऱ्या स्काईप वापरणाऱ्याला अगदी मोफत कॉल करू शकता आणि कोणत्या लँडलाईन किंवा मोबाईलवर शुल्क देऊन कॉल करू शकता. स्काईपचे वैशिष्ट्य आहेत इन्स्टंट मेसेजिंग, फाईल ट्रान्सफर, व्हॉइस कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स. स्काईप डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याचे स्टेप्स आहेत. सर्वात आधी स्टार्ट बटनवर क्लिक करा आणि मग इंटरनेट एक्सप्लोरर क्लिक करा. एकदा इंटरनेट एक्सप्लोरर उघडल्यावर मग ऍड्रेस बारवर टाइप करा www.skype.com. आता गो बटनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा. स्काईप होम पेज आता उघडेल. मग डाउनलोड लिंकवर क्लिक करा. डिव्हाइस सेक्शन मध्ये कॉम्प्युटर नेहमीच आपोआप सिलेक्ट होईल. यानंतर क्लिक करा गेट स्काईप फॉर विंडोज डेस्कटॉप बटनवर. ओपनिंग स्काईप सेटअप डॉट exe प्रकट होईल. आता सेव्ह बटनवर क्लिक करा आणि ती फाईल आपल्या कॉम्प्युटरवर कोणत्या योग्य जागेवर सेव्ह करा. ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी त्या लोकेशनवर जा जिथे सेटअप फाइल्स सेव्ह केल्या आहेत आणि आता डबल क्लिक करा स्काईप सेटअप डॉट exe फाईलवर. ओपन फाईल सिक्युरिटी वॉर्निंग प्रकट होईल. आता इन्स्टॉलेशन सुरू करण्यासाठी रन बटनवर क्लिक करा. त्यानंतर लँग्वेज ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये इंग्लिश सिलेक्ट करा आणि मग क्लिक करा आय अग्री नेक्स्ट बटनवर. मग क्लिक करा कंटिन्यू बटनवर. स्काईप इन्स्टॉलेशन चालू होईल. इन्स्टॉलेशन पूर्ण होण्याची वाट पहा. एकदा इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर मग क्लिक करा क्रिएट अन अकाउंट बटनवर. एक साइन अप वेब पेज प्रकट होईल. आता जरुरी माहिती देऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. त्यानंतर बॉक्समध्ये प्रकट झालेले सिक्युरिटी वर्ड्स एंटर करा आणि मग क्लिक करा आय अग्री कंटिन्यू बटनवर. तुमचं स्काईप अकाउंट तयार झालं. आता मी तुम्हाला शिकवेन की स्काईप वापरून कॉन्टॅक्ट बरोबर संवाद कसा करायचा. हो हो ताई, नक्की सांगा. हे सगळं किती मनोरंजक आहे ना. स्काईप सुरू करण्यासाठी आपलं स्काईप नाव आणि पासवर्ड एंटर करा. त्यानंतर क्लिक करा साइन मी इन बटनवर. आता तुम्हाला स्काईपवर कॉन्टॅक्ट ऍड करावे लागतील. कॉन्टॅक्ट मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा. मग सिलेक्ट करा ऍड कॉन्टॅक्ट आणि त्यानंतर सिलेक्ट करा सर्च स्काईप डायरेक्टरी.
ज्या व्यक्तीला ऍड करायचं असेल ना त्याचा तपशील पुरवा. हे तुम्हाला विचारेल ईमेल, फोन नंबर, नेम आणि स्काईप नेम याची माहिती. कॉन्टॅक्ट ऍड करण्यासाठी तो कॉन्टॅक्ट शोधा आणि ऍड बटनवर क्लिक करा. एक कॉन्टॅक्ट रिक्वेस्ट बॉक्स दिसेल, सेंड रिक्वेस्ट बटन क्लिक करा. जेव्हा ती व्यक्ती तुमची रिक्वेस्ट स्वीकार करेल तिचं नाव तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर दिसायला लागेल. तुम्ही आपल्या ऑनलाइन असलेल्या कॉन्टॅक्ट बरोबर त्याला किंवा तिला सिलेक्ट करून संवाद साधू शकता. कॉन्टॅक्टच्या नावाशेजारी दिसून येणारा हिरवा चेकमार्क दाखवतो की कॉन्टॅक्ट ऑनलाइन आहे. कॉन्टॅक्ट टॅबवर क्लिक करा आणि त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा जिच्याशी तुम्हाला चॅट संवाद साधायचा आहे. एक चॅट विंडो त्या व्यक्तीचा नावासकट प्रकट होईल. आता तुमचं कर्सर चॅट बॉक्समध्ये ठेवा आणि आपला मेसेज टाईप करणं सुरू करा. मेसेज पाठवण्यासाठी सेंड क्लिक करा किंवा एंटर दाबा. व्हॉइस कॉल करण्यासाठी कॉल बटनवर क्लिक करा. जर कॉन्टॅक्टने तुमची कॉल स्वीकार केली तर तुम्ही त्यांच्याशी किंवा तिच्याशी बोलू शकता. कॉल संपवण्यासाठी क्लिक करा एंड कॉल बटनवर. जर तुमच्या कम्प्युटरवर वेब कॅमेरा इन्स्टॉल केलेला असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा करू शकता. व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी व्हिडिओ कॉल बटनवर क्लिक करा. तुम्ही हवा तो कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून त्याच्याशी फाईल सुद्धा शेअर करू शकता. सिलेक्ट करा कॉन्व्हर्सेशन बटन, सिलेक्ट सेंड आणि मग फाईल बटन. आपल्या फोल्डर्समधून जी फाईल पाठवायची असेल ना ती शोधा आणि मग ओपनवर क्लिक करा. तुमचे कॉन्टॅक्ट पण तुम्हाला कोणतीही फाईल पाठवू शकतात आणि ती नोटिफिकेशन विंडोच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये दिसेल ऑरेंज चेक मार्क्सच्या खुणेने. या फाइल्स तुम्ही प्राप्त करू शकता सेव्ह एज बटन क्लिक करून. ज्या लोकेशनवर फाईल सेव्ह करायची असेल ती निवडा आणि सेव्ह बटन जे डायलॉग बॉक्समध्ये दिसेल ते क्लिक करा. फाईल उघडण्यासाठी क्लिक करा ओपन फाईल किंवा क्लिक करा शो इन फोल्डर. स्काईपचं काम पूर्ण झाल्यावर स्काईपवर क्लिक करा आणि साइन आउट बटन सिलेक्ट करा. आता तुम्ही आपल्या स्काईप अकाउंटच्या बाहेर निघालात. आता मला तुला स्काईप स्वतः वापरताना पाहायचं आहे. हो हो नक्कीच. सर्वात पहिली स्टेप स्काईप सुरू करा. मग दुसरी स्टेप आहे आपलं स्काईप नाव आणि पासवर्ड एंटर करा आणि मग साइन इन वर क्लिक करा. तिसरी स्टेप आहे कॉन्टॅक्ट टॅबवर क्लिक करा आणि तो मित्र सिलेक्ट करा ज्याच्याशी तुम्हाला चॅट करायचे. मग चौथी स्टेप आहे बोलणं सुरू करण्यासाठी कॉल किंवा व्हिडिओ कॉल बटनावर क्लिक करा. पाचवी स्टेप हे तुम्हाला त्या मित्राशी कनेक्ट करणं सुरू करेल ज्याच्याशी तुम्हाला बोलायचंय. अरे वा, आता मी तुला आणखी एक अशी सेवा दाखवते जी तुम्ही अशाच उद्देशासाठी वापरू शकता. तिला म्हणतात हँग आउट. हँग आउट? हो हँग आउट. हे गुगलने विकसित केलेलं इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ चॅट प्लॅटफॉर्म आहे. हे गुगलच्या तीन मेसेजिंग उत्पादनांचं टॉक, गुगल प्लस मेसेंजर आणि हँग आउटचं एक मिश्रित रूप आहे. हँग आउट दोन किंवा जास्त युजर्सना आपसात चर्चा करू देतं. हँग आउट ऍप्लिकेशन मध्ये बरेच वैशिष्ट्य आहेत. आता मी सांगते हँग आउटचा प्रयोग सुरू करण्याचे स्टेप्स. क्रिएटिंग अ हँग आउट म्हणजे हँग आउट तयार करणं. गुगल प्लस ही एक सोशल नेटवर्किंग साईट आहे जिची रचना गुगल अकाउंट धारकांसाठी केली गेली आहे. त्यानंतर हँग आउट फ्रेम शोधा. हँग आउट गुगल प्लस पेजच्या उजव्या बाजूला स्थित असत. एक नवं हँग आउट बनवा. हँग आउट लिस्टच्या वरच्या बाजूस असलेली न्यू हँग आउट फील्ड क्लिक करा. ही लिस्ट तुमच्या कॉन्टॅक्ट आणि गुगल प्लस सर्कल्सच्या लिस्टमध्ये बदलेल. तुम्हाला ज्या व्यक्ती हँग आउटशी जोडायच्या असतील
त्यांच्या नावाच्या शेजारी असलेला बॉक्स चेक करा. तुम्ही लोकांना आणि सर्कल्सना शोधण्यासाठी सर्च बॉक्सवर नाव, ईमेल अड्रेस किंवा फोन नंबर सुद्धा टाईप करू शकता. आता गुगल प्लस हँगआउट वर चॅटिंग सुरू करा. चॅटिंग सुरू करण्यासाठी त्या व्यक्तीवर क्लिक करा जिच्याशी चॅट करायचं असेल. खाली दाखवल्याप्रमाणे एक लहान विंडो दिसेल. आता सेंड अ मेसेज या बॉक्समध्ये मजकूर टाईप करा आणि एंटर दाबा. जर तुम्हाला आपल्या संवादाशी इमोजी जोडायचे असेल तर चॅट फाईल च्या डाव्या बाजूला असलेल्या स्माइली फेसवर क्लिक करा किंवा टॅप करा. इमोटिकॉन्स आणि इमोजी यांची एक लिस्ट उघडेल जी तुम्ही वापरू शकता. त्यांना विभिन्न श्रेण्यांमध्ये विभाजित केलेलं आहे जे तुम्ही शोधू शकता इमोटिकॉन स्क्रीनवर दिलेल्या आयकनला सिलेक्ट करून. तुम्ही आपल्या हँगआउटशी चित्र पण जोडू शकता. चॅट फील्डच्या उजव्या बाजूला असलेल्या कॅमेराच्या आयकनवर क्लिक करून. यामुळे उघडेल सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कम्प्युटर किंवा मोबाईल डिव्हायसेसवर एक ऑप्शन मेन्यू. तुम्ही आपला वेबकॅम किंवा फोनचा कॅमेरा वापरू शकता फोटो घेण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी, किंवा तुम्ही अन्य सोर्सेसवरून ही फोटो ऍड करू शकता जसे तुमच्या कम्प्युटरची किंवा फोनची मेमरी. चॅटला व्हिडिओ चॅटमध्ये बदलण्यासाठी चॅट बॉक्सच्या वरच्या बाजूला असलेला व्हिडिओ कॅमेरा या बटणावर क्लिक करा. दुसऱ्या व्यक्तीला एक नोटिफिकेशन मिळेल की तुम्ही व्हिडिओ चॅट सुरू करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही कम्प्युटर आणि मोबाईल डिव्हाइस या दोन्हीवर व्हिडिओ चॅट करू शकता. जर तुम्हाला आपल्या चॅट सेटिंग्स ठीक करायच्या असतील तर चॅट विंडोवर असलेल्या गिअर आयकनवर क्लिक करा आपल्या आर्काइव सेटिंग्स निवडण्यासाठी. तुम्ही ज्या व्यक्तीशी चॅट करता तिला अवरुद्ध पण करू शकता. जर तुम्ही मोबाईल डिव्हाइस वापरत आहात तर मेन्यू बटन दाबा आणि उघडलेल्या मेन्यूवरून आपले ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्ही एका ग्रुपमध्ये सुद्धा हँगआउट करू शकता. चॅट विंडोच्या वर डाव्या बाजूला असलेल्या ग्रुप हँगआउट बटनवर क्लिक करून चेकबॉक्सवर क्लिक करा एक ग्रुप बनवण्यासाठी ज्याच्यात तुम्हाला हँगआउट करायचं असेल. तुम्ही त्या चॅटला भविष्यात कधी पाहण्यासाठी आपल्या युट्यूबवर सेव्ह सुद्धा करू शकता. मग होतं ना हे सर्व खूप मनोरंजक? आता आपण ह्याच्याशी संबंधित एका गतिविधीमध्ये भाग घेऊया. रोहन, आजकाल जगातले अनेक लोक एकमेकाशी संवाद साधण्यासाठी फेसबुक किंवा अन्य अशीच सोशल मीडिया सर्व्हिसेस वापरतात. ताई, हे फेसबुक आणि सोशल मीडिया सर्व्हिसेस काय आहेत? मला ना ह्यातलं काही समजलंच नाहीये आणि काही समजत सुद्धा नाहीये. ओ अरे, काळजी नको करूस, मी सांगते तुला सगळं ह्याच्याविषयी. सोशल मीडिया अर्थात लोकांमध्ये संवाद साधण्याची साधनं ज्यांना वापरून ते इंटरनेट नेटवर्क्सवर माहिती निर्माण करतात, शेअर आणि अदलाबदल करतात. सोशल मीडिया ऑनलाइन कम्युनिकेशन चॅनेल्सचा एक संग्रह आहे जे समर्पित आहे सामुदायिक इनपुट, आपापसात संवाद, माहिती शेअर करणं आणि सहयोगाला. सोशल मीडिया ऍप्लिकेशन्सची उदाहरणं आहेत फेसबुक, ब्लॉग्स, ट्विटर आणि लिंक्डइन. सोशल मीडियाचे विभिन्न प्रकार आहेत, आता आपण त्यांच्याविषयी शिकूया. सोशल मीडिया टूल्सचे प्रकार आहेत ऑनलाईन चॅटिंग, ब्लॉग आणि सोशल नेटवर्किंग. ऑनलाईन चॅट म्हणजे इंटरनेटवर होणारा कोणताही संवाद ज्याच्यात मजकूर प्रत्यक्ष वेळी पाठवणाऱ्या व्यक्तीकडून प्राप्त करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. ऑनलाईन चॅट संवाद साधू शकते व्यक्ती ते व्यक्ती आणि तसेच एक व्यक्ती ते अनेक व्यक्ती आणि तसेच शक्य करते व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट. उदाहरणार्थ याहू मेसेंजर आणि जी टॉक. ब्लॉग, एका व्यक्तीने, समूहाने किंवा ऑर्गनायझेशनने ऑनलाईन ठेवलेल्या पत्रिका
किंवा डायरी सारखं असतं. ब्लॉग्सचा प्रयोग होऊ शकतो तुमच्या विषयाची माहिती इंटरनेटवर शेअर करण्यासाठी, अलीकडील घटना विकासाविषयी बातम्या शेअर करण्यासाठी आणि मनोरंजक चर्चा आणि वादविवाद त्यांच्याविषयी लिहून शेअर करण्यासाठी. ब्लॉगची काही उदाहरणं आहेत ब्लॉगर आणि वर्डप्रेस. सोशल नेटवर्किंग हा एक प्लॅटफॉर्म आहे. सोशल नेटवर्क्स आणि सामाजिक संबंध अशा लोकांच्या दरम्यान तयार करण्यासाठी जे आपल्या आवडीनिवडी, गतिविधी, पार्श्वभूमी किंवा वास्तविक जीवनातले संबंध एकमेकाशी शेअर करतात. फेसबुक, ट्विटर आणि लिंक्डइन. सध्या फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया सर्व्हिस आहे. आता मी तुला दाखवते की तुम्ही ही सर्व्हिस कशी वापरू शकता. अवश्य ताई, मला फेसबुक मध्ये खूपच स्वारस्य आहे. तर मी सांगते फेसबुक वापरण्याच्या स्टेप्स. सर्वात आधी एक वेब ब्राउझर उघडा. त्यानंतर ऍड्रेस बॉक्स मध्ये www.facebook.com टाइप करा आणि त्यानंतर गो बटनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा. साइन अप मध्ये दिलेल्या बॉक्सेस मध्ये रजिस्ट्रेशनचे तपशील भरा आणि मग साइन अप बटनवर क्लिक करा. हे तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याच्या 3 चरणी प्रक्रियेवर घेऊन जाईल. आता कॉन्टॅक्ट जोडण्यासाठी फाइंड फ्रेंड्स बटनवर क्लिक करा. तुम्ही या स्तरावर ही प्रक्रिया सोडू शकता. त्यानंतर प्रोफाइल इन्फॉर्मेशन पेज भरा. मग ही प्रक्रिया पण तुम्ही सोडू शकता. तुम्ही आपले प्रोफाइल पिक्चर लावण्यासाठी तुमच्या कम्प्युटर मध्ये असलेले चित्र अपलोड करू शकता. त्यानंतर क्लिक करा सेव्ह अँड कंटिन्यू बटन आणि मग तुमचं फेसबुक अकाउंट तयार होईल. तुम्ही लोकांना जोडू शकता त्यांची नावं किंवा ईमेल फाइंड पीपल यू नो विभागात टाइप करून. तुम्ही फेसबुकवर आपला स्टेटस पण अपलोड करू शकता. हे करण्यासाठी स्टेटस बटनवर क्लिक करा. मग आपलं स्टेटस टाइप करा आणि मग पोस्ट बटन क्लिक करा. टाइमलाईन टॅबवर तुम्ही आपल्या कामाच्या जागेविषयी, शहराविषयी, शाळेविषयी आणि आपल्या नातेसंबंधांच्या सद्यस्थिती निर्देशित करू शकता. टाइमलाईन बारमध्ये एक सर्च बॉक्स पण असतो जेथे तुम्ही आपल्या मित्रांना त्यांचं नाव टाइप करून शोधू शकता आणि मग त्यांचा प्रोफाइल पण पाहू शकता. त्याला किंवा तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठी ऍड फ्रेंड बटनवर क्लिक करा. एकदा फेसबुकचं काम संपल्यावर तिच्या बाहेर पडण्यासाठी फेसबुक बारच्या वरच्या बाजूला सेटिंग आयकनवर क्लिक करा आणि मग लॉग आउट ऑप्शन क्लिक करा. आता तुमचं एक फेसबुक अकाउंट आहे. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही फेसबुकवर जाल ना तेव्हा आपला ईमेल किंवा फोन नंबर आणि मग पासवर्ड टाइप करा. फेसबुक अकाउंट असलं की तुम्हाला स्टेटस मेसेजेस पोस्ट करता येतात ज्यांना तुमचे मित्र बघू शकतात. स्टेटस मेसेज पोस्ट करण्यासाठी अपडेट स्टेटसच्या खाली असलेल्या रिक्त बॉक्सवर क्लिक करा आणि आपला स्टेटस मेसेज टाइप करा. मग खाली असलेल्या पोस्टवर क्लिक करा. कोणत्या पोस्ट, फोटो किंवा कुठल्याही सामग्रीवर कमेंट करण्यासाठी मेसेजच्या खाली असलेल्या कमेंट लिंकवर क्लिक करा. एक टेक्स्ट बॉक्स पॉपअप होईल. तुमचा कमेंट या बॉक्सवर टाइप करा आणि एंटर दाबा. फेसबुक बार तुम्हाला सूचित करतो तुमच्या मित्रांच्या फ्रेंड रिक्वेस्ट, मेसेजेस आणि त्यांच्या हल्लीच्या गतिविधींविषयी. दिलेलं चित्र हे स्पष्ट करीत आहे. अनेक व्यवसाय आपल्या ग्राहकांशी जसा संवाद साधतात आणि आपल्या कंपनीची जशी जाहिरात करतात याची पद्धतच फेसबुक बदलत चालला आहे. मोठे ब्रँड्स आणि लहान दुकानं यशस्वीरित्या फेसबुकच्या सामर्थ्याचा वापर आपापल्या समुदायात नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे. फेसबुकला आपल्या व्यवसायाची जाहिरातीसाठी वापरण्याचा एक मार्ग आहे आपल्या व्यवसायाचा एक पेज बनवणं. हे साधन मोफत असल्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे त्याचा पूर्ण सामर्थ्याचा वापर करू शकता. आपल्या व्यवसायासाठी एक प्रोफाइल बनवण्यासाठी होम पेजच्या खालच्या बाजूला असलेल्या क्रिएट अ पेजवर क्लिक करा.
लोकल बिझनेस किंवा प्लेसवर क्लिक करा. ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये दिलेल्या ऑप्शन्सपैकी एक श्रेणी सिलेक्ट करा आणि फॉर्ममध्ये ऍड्रेस, सिटी आणि कॉन्टॅक्ट नंबरचे तपशील भरा. मग गेट स्टार्टेड बटनवर क्लिक करा. पुढील विंडो मध्ये तुम्हाला आपल्या व्यवसायाचे सर्व तपशील भरावे लागतील. तुम्ही ज्या व्यवसायाची जाहिरात करत आहात त्याच्याविषयी काही मूलभूत माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आपल्या पेजवर प्रोफाईल पिक्चर लावण्यासाठी तुम्ही एकतर तुमच्या कॉम्प्युटरवर असलेली कोणती फाईल अपलोड करू शकता किंवा आपल्या वेबसाईटवरून तिला इम्पोर्ट करू शकता. तुम्ही या पेजला आपल्या फेवरेट्स लिस्टमध्ये जोडू शकता. आपल्या व्यावसायिक पेजवर पेमेंट मोड ऍड करून तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. जर तुम्हाला पेमेंट मेथड नसेल ऍड करायची तर तुम्ही ही स्टेप सोडू शकता. तुमचा व्यावसायिक पेज तयार आहे आणि तो असा दिसेल. जर तुम्हाला आपल्या पेजवर पेमेंट मेथड ऍड करायची असेल तर ही विंडो दिसेल. इंडिया हा आपला देश म्हणून सिलेक्ट करा. आता कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यावर एक विंडो प्रकट होईल जी तुम्हाला तुमच्या कार्डचे तपशील विचारेल. आपल्या कार्डाचे तपशील भरा आणि सबमिटवर क्लिक करा. फेसबुक पुढील खरेदीसाठी तुमचे पेमेंट विषयाची तपशील सेव्ह करेल. तुम्ही आपल्या अकाउंट सेटिंगमध्ये ही माहिती केव्हाही हटवू शकता किंवा नियंत्रित करू शकता. तुम्ही आपल्या फ्रेंड्सना आपलं पेज सूचित करून त्याला जास्त लोकप्रिय बनवू शकता. फ्रेंड्सना आपलं पेज लाईक करायला आमंत्रित करण्यासाठी बिल्ड ऑडियन्स टॅबवर क्लिक करा. इन्व्हाइट फ्रेंड्सवर क्लिक करा. तुमच्या सगळ्या मित्रांच्या नावांची एक यादी दिसेल. तुम्ही त्यापैकी निवडून त्यांना आपल्या फेसबुक पेजवर येण्यासाठी आमंत्रित करू शकता. पेजवर दिलेल्या अनेक आयकन्सवर क्लिक करून तुम्ही माहिती किंवा प्रोफाईल पिक्चर बदलू शकता. स्टेटस मेसेज पोस्ट करण्यासाठी स्टेटसच्या खाली असलेल्या बॉक्समध्ये क्लिक करून कर्सर ठेवा. आपला मेसेज टाईप करा आणि क्लिक करा शेअर. कोणत्या पोस्ट, फोटो किंवा सामग्रीवर कमेंट करण्यासाठी कमेंट लिंकवर क्लिक करा. कमेंट बॉक्समध्ये क्लिक करून आपलं कर्सर तिथे ठेवा. आपले कमेंट्स टाईप करून कीबोर्डवर एंटर दाबा. आपल्या फेसबुक अकाउंटच्या बाहेर पडणे. फेसबुकच्या बाहेर पडण्यासाठी होम पेजच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या ड्रॉप डाऊन एरो बटनवर क्लिक करा. आपल्या फेसबुक अकाउंटच्या बाहेर पडण्यासाठी लॉग आउटवर क्लिक करा. आता स्वतःच फेसबुक वापरून पहा. अवश्य ताई, आता मला इतकं समजलंय की सर्वात पहिली स्टेप फेसबुक होम पेजवर आपला ईमेल आयडी किंवा फोन आणि पासवर्ड एंटर करायचा आणि मग लॉग इनवर क्लिक करायचं. आता दुसरी स्टेप आहे फोटोला स्टेटस अपडेट बरोबर संलग्न करण्यासाठी क्लिक करा ऍड फोटोज किंवा व्हिडिओवर. आता तिसरी स्टेप आहे एक नवीन विंडो उघडेल, त्यामधून फोटो सिलेक्ट करा आणि ओपन क्लिक करा. चौथ्या स्टेपमध्ये पुढील बॉक्समध्ये आपला स्टेटस अपडेट लिहा. आणि पाचवी स्टेप आपला स्टेटस अपडेट पोस्ट करण्यासाठी पोस्टवर क्लिक करा. आता आपण शिकूया एका आणखीन सशक्त सोशल नेटवर्किंग सेवेबद्दल, म्हणजे ट्विटरच्या बद्दल. ट्विटरच्या माध्यमाने तुम्ही जगभरातील लाखो युजर्स पर्यंत पोहोचू शकता आणि आपले विचार प्रभावीपणे शेअर करू शकता. हे मोफत आहे आणि वापरले जात आहे अनेको व्यक्तींद्वारा संवाद साधण्यासाठी आणि सक्रियपणे माहिती शेअर करण्यासाठी. आता आपण पाहूया ट्विटर प्रयोग करण्याचे काही स्टेप्स. सर्वात आधी ट्विटरवर अकाउंट बनवण्यासाठी www.twitter.com वर जा आणि आवश्यक माहिती भरून साइन अप करा. तुम्ही एकदा आपला अकाउंट बनवल्यानंतर किंवा यशस्वीरित्या लॉग इन झाल्यावर ट्विटर वापरणं सुरू करू शकता. आपला मेसेज कंपोज न्यू ट्वीट टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा आणि मग क्लिक करा खाली असलेल्या ट्वीट बटनवर.
ट्वीट्स हे फक्त 140 कॅरेक्टर्स पर्यंत सीमित असतात, म्हणून आपले ट्वीट्स संक्षिप्त ठेवा. ज्या व्यक्तींचे ट्वीट्स तुम्हाला प्राप्त करायचे असतील त्यांना फॉलो करण्यासाठी होम पेजवर असणारा मेन्यू टॅब वापरा आणि मग हू टू फॉलो विभागाच्या अंतर्गत असलेल्या फॉलो बटनवर क्लिक करा. यादीत कोणाला ऍड करण्यासाठी त्यांच्या प्रोफाईलवर जा आणि टूल बारवर असलेल्या पर्सन आयकनवर क्लिक करा आणि सिलेक्ट करा ऍड ऑर रिमूव्ह फ्रॉम लिस्ट. एक मेन्यू तुमच्या यादी सोबत पॉपअप होईल. तुम्ही निर्णय घेऊ शकता की नवी यादी बनवायची की असलेल्या यादीवरच व्यक्तीला ऍड करायचे. आपली प्रोफाईल पिक्चर अपलोड करण्यासाठी तुमच्या युजर नेम खाली असलेल्या ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये सेटिंग्स वर क्लिक करा. त्यानंतर प्रोफाईल ऑप्शन वर क्लिक करा आणि मग आपल्या कम्प्युटर मधून ती फाईल जिच्यात तुम्ही तुमची प्रोफाईल पिक्चर सेव्ह केलेली आहे सिलेक्ट करण्यासाठी चूज फाईल वर क्लिक करा. ही पिक्चर तुमच्या नावासोबत साईटवर दिसेल. हे आवश्यक आहे की ही एक JPG, GIF किंवा PNG फाईलच असली पाहिजे आणि 700 KB पेक्षा लहान असली पाहिजे. तुम्ही दाखवलेल्या पेजवर उरलेले प्रोफाईलचे तपशील जसे तुमचे नाव, जागा किंवा वेबसाईट वगैरे भरू शकता. जर तुम्हाला आपले ट्वीट्स फेसबुकवर पोस्ट करायचे असतील तर प्रोफाईल पेजच्या तळी असलेले पोस्ट युअर ट्वीट्स टू फेसबुक बटनवर क्लिक करा. ट्वीट मीडिया आणि प्रायव्हसी सेटिंग्सचं निरीक्षण करा. हे तुमच्या सेटिंग्सच्या अकाउंट टॅबच्या अंतर्गत लिस्ट केलेले असतात. आपला पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. आपल्या अकाउंटला जपा नियमितपणे आपला पासवर्ड बदलून. हे करण्यासाठी सेटिंग्सच्या अंतर्गत असलेल्या पासवर्ड टॅबवर क्लिक करा. आपला जुना पासवर्ड एंटर करा. त्यानंतर नवीन पासवर्ड दोनदा एंटर करा. पूर्ण झाल्यावर क्लिक करा चेंजवर. ठरवा की तुम्हाला ट्विटरपासून ईमेल्स किंवा प्राप्त करायचे आहेत. नोटिफिकेशन टॅबच्या खाली विभिन्न ऍक्शन्सची एक यादी असते. ज्या ऍक्शन्ससाठी तुम्हाला ईमेल प्राप्त करायचं असेल त्यांच्यासोबत असलेल्या बॉक्सेसना चेक करा. प्रत्येक प्रोफाईल सुरुवातीला एका निश्चित पार्श्वभूमी आणि रंग योजनेवर असतो. तुम्ही याला आपल्या आवडीने ही स्टेप्स घेऊन बदलू शकता. सेटिंग्सच्या डिझाईन टॅबवर क्लिक करा. तिथे दिलेल्या बॅकग्राऊंड इमेजेस पैकी तुम्ही निवडू शकता किंवा स्वतःची पण अपलोड करू शकता. चेंज बॅकग्राऊंड इमेज या बटनवर क्लिक करून त्यानंतर क्लिक करा चूज फाईल आपल्या कम्प्युटरमधून एखादी अपलोड करण्यासाठी. चेंज डिझाईन कलर्स क्लिक करून तुम्ही रंग योजनेशी पण खेळू शकता. चल आता बघूया की तुला स्वतःहून ट्विटर वापरता येतं का नाही. सर्वात पहिली स्टेप, ट्विटर होम पेजवर आपला ईमेल आयडी किंवा फोन किंवा युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा आणि त्यानंतर साइन इन वर क्लिक करा. दुसरी स्टेप, एका चित्रासोबत ट्वीट करण्यासाठी आपला मेसेज कंपोज न्यू ट्वीट टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा. तिसरी स्टेप, ऍड फोटोवर क्लिक करा. एक नवीन विंडो दिसेल, फोटो सिलेक्ट करा. चौथी स्टेप, ट्विटर बटनवर क्लिक करा. रोहन, आता मला विश्वास आहे की तुम्ही फेसबुक आणि ट्विटर दोन्ही आरामात वापरू शकाल. हो ना ताई, नक्की मी जरूर वापरून पाहिन. रोहन, तुला तर माहितच आहे की अशा सुद्धा काही वेबसाईट्स आहेत ज्या बऱ्याच काही माहिती पुरवतात ज्यांना तुम्ही वापरू शकता. नाही ताई, या कोणत्या वेबसाईट्स आहेत? अरे मी सांगते थांब. हे बघ, या काही लोकप्रिय वेबसाईट्स आहेत आणि त्यातील सर्वात जास्त लोकप्रिय वेबसाईट्स आहेत यूट्यूब आणि विकिपीडिया, ज्यांच्या माध्यमाने तुम्ही माहिती शेअर किंवा प्राप्त करू शकता. यूट्यूब ही गुगलने दिलेली मोफत वेबसाईट आहे. ही फेब्रुवारी 2005 स्थापित एक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूब कोट्यावधी लोकांसाठी शक्य करते मूलत तयार केलेले व्हिडिओ शोधणे,
पाहणे आणि शेअर करणे. YouTube जगभरातील लोकांसाठी एक मंच तयार करते एकमेकांशी संबंध जोडायला, माहिती द्यायला आणि दुसऱ्यांना प्रेरित करायला. ही मूळ सामग्री निर्माते आणि लहान मोठ्या जाहिरातदारांसाठी एका वितरण प्लॅटफॉर्म सारखं काम करते. YouTube चालवण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी लागते, त्यासोबतच अॅडॉप फ्लॅश प्लेयर, एक स्पीकर, ते सुद्धा लागतात. सर्वात आधी स्टार्ट बटनवर क्लिक करा आणि इंटरनेट एक्सप्लोरर उघडा. मग ऍड्रेस बारवर www.youtube.com टाईप करा आणि गो बटन क्लिक करा किंवा एंटर दाबा. यामुळे YouTube वेब पेज लोड होईल. पेजच्या वरती तुम्ही एक सर्च बार पाहू शकता. आता टाइप करा सर्च आयटम्स किंवा सर्च कीवर्ड्स आणि सर्च बटनवर क्लिक करा किंवा एंटर दाबा. सर्च आयटम्स प्रमाणे व्हिडिओ लिंक्सची एक यादी स्क्रीनवर दिसेल. आता योग्य त्या लिंकवर क्लिक करून संबंधित व्हिडिओ पहा. तुम्ही पहाल की निवडलेला व्हिडिओ व्हिडिओ प्लेअरमध्ये चालेल. तुम्ही व्हिडिओ प्लेअरच्या खाली बरेच नियंत्रक पाहाल, जसे प्ले, पॉज, व्हॉल्यूम, म्यूट, टोटल टाइम, चेंज क्वालिटी आणि फुल स्क्रीन. तुम्ही व्हिडिओ खाली व्हिडिओ संबंधित तपशील आणि कमेंट्स बघू शकता. तुम्हाला YouTube वर लोकप्रिय आणि सामान्य व्हिडिओ पाहण्यासाठी कोणत्याही अकाउंटची आवश्यकता नाही, पण तुम्हाला खासगी व्हिडिओ बघण्यासाठी एक लॉग इन अकाउंट लागतं. तुमचं गुगल अकाउंट वापरून YouTube मध्ये साइन इन करणं. YouTube वेब पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या साइन इन बटनवर क्लिक करा. गुगल साइन इन पेज दिसेल. आता आपला ईमेल आणि पासवर्ड टाईप करा आणि साइन इन बटनवर क्लिक करा. जर तुमचं गुगल अकाउंट नसेल तर तुम्हाला ते बनवावं लागेल. YouTube पेज प्रकट होईल. सर्च बॉक्सच्या पुढे असलेल्या अपलोड बटनवर क्लिक करा. पहिल्यांदाच वापरणाऱ्यांना ते चॅनल सेट करायला सांगेल आणि तसेच काही व्यक्तिगत तपशील मागेल, जसे लिंग आणि जन्मतिथी. ही माहिती भरा आणि कंटिन्यू टू अपलोड बटनवर क्लिक करा. आता क्लिक करा सिलेक्ट फाइल्स टू अपलोड लिंकवर. आता आपल्या कॉम्प्युटरवर शोधून तो व्हिडिओ सिलेक्ट करा जो तुम्हाला अपलोड करायचा असेल. क्लिक करा ओपन बटनवर. तुम्ही पाहाल की अपलोडिंग सुरू झाली आहे आणि वेब पेजवर तिची प्रगती पण दाखवली जात आहे. जेव्हा अपलोडिंग पूर्ण होतं तेव्हा एक मेसेज दिसतो, अपलोड कम्प्लीट, आणि त्या व्हिडिओची लिंक पण दाखवली जाते. तुम्ही हा व्हिडिओ YouTube वर नंतर पाहू शकता. दिसून आलेल्या पेजवर तुम्ही या व्हिडिओचं नाव आणि माहिती ऍड करू शकता आणि प्रायव्हसी सेटिंग्स सेट करू शकता. एकदा व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्ही त्याची प्रायव्हसी सेटिंग्स बदलू शकता किंवा व्हिडिओ हटवू शकता व्हिडिओ मॅनेजर वापरून. सर्वात आधी व्हिडिओ मॅनेजरवर क्लिक करा. त्यानंतर जो व्हिडिओ हटवायचा असेल त्यावर क्लिक करा. मग ऍक्शन्स मेन्यूवर क्लिक करून डिलीट सिलेक्ट करा. एक कॉन्फर्मेशन मेसेज दिसून येईल. येस डिलीट बटनवर क्लिक करा आणि तुमचा व्हिडिओ हटवला जाईल. आता बघूया की तुम्हाला YouTube स्वतःच वापरता येतं का. हो अवश्य. सर्वात पहिली स्टेप, YouTube होमपेजवर साइन इन क्लिक करा. त्यानंतर दुसरी स्टेप आहे, गुगल अकाउंट पेज दिसेल. आपला जीमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करा आणि मग साइन इन वर क्लिक करा. तिसरी स्टेप, व्हिडिओ अपलोड करण्यासाठी अपलोड बटनवर क्लिक करा. चौथी स्टेप, सिलेक्ट फाइल्स बटनवर क्लिक करा. पाचवी स्टेप, जो व्हिडिओ अपलोड करायचा असेल त्याला सिलेक्ट करा आणि ओपन बटनवर क्लिक करा. अपलोडिंग सुरू होईल. आणि विकिपीडिया हे एक वेब ऍप्लिकेशन आहे जे कोणालाही वेबसाईटवर असलेल्या सामग्रीला वाचू आणि संपादित करू देतं. माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया वापरण्याचे स्टेप्स अशा प्रकारे आहेत.
सर्वात आधी विकिपीडिया वेबसाईट वर जा, www.wikipedia.org. आता सर्च बार मध्ये मजकूर टाइप करा, भाषा निवडा आणि मग एरो बटन दाबा. पुढील पानावर तुम्हाला असलेली माहिती दिसून येईल. पेजच्या वरच्या भागात असते पेजच्या प्रत्येक विभागाशी हायपरलिंक असलेली पेजची सामग्री. तुम्ही कोणत्याही विशिष्ट विभागावर क्लिक करू शकता सरळ त्या विभागावर जाण्यासाठी. सामान्यत सगळ्या पेजेसवर शेवटून दुसरा भाग असतो सी ऑल्सो, जेथे संबंधित लिंक्स दाखवले जातात, आणि शेवटचा भाग असतो रेफरन्सेस, जेथे अन्य संबंधित लेखांशी असलेले लिंक्स दिले जातात. विकिपीडियावर लेख संपादित करण्याच्या ह्या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी साइन इन करा जर तुम्ही विद्यमान यूजर असाल तर, नाहीतर एक अकाउंट बनवा. यशस्वीरित्या साइन इन झाल्यावर एडिट लिंकवर क्लिक करा. आता त्या पेजचा मजकूर असलेली एक एडिटिंग विंडो उघडेल. काहीतरी टाइप करा किंवा तेथे असलेल्या मजकुरात बदल करा. जर तुम्हाला पेजच्या वरच्या बाजूला एडिट ऑप्शन दिसत नसेल तर ह्याचा अर्थ असा की त्या पेजचा एडिटिंग पासून बचाव केलेला आहे, कदाचित ह्यासाठी की दुर्भावनायुक्त बदल ह्याचा प्रमाण खूपच जास्त आहे. जर तुम्ही लेखाच्या एका भागात काही छोटे बदल करणार असाल तर त्या भागाच्या जवळ असलेल्या एडिट लिंकवर क्लिक करा. हे तुम्हाला शक्य करेल पूर्ण लेख न उघडता लेखाच्या एका भागात बदल करणं. आता पेजच्या तळी असलेल्या एडिट समरी बॉक्समध्ये तुम्ही केलेल्या बदलांविषयी थोडक्यात माहिती द्या. आता बदलांचं पूर्वावलोकन करण्यासाठी शो प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करा. तुम्हाला एकदा आपल्या कामाविषयी संतुष्टी झाल्यावर सेव्ह पेज बटन क्लिक करा. विकिपीडियामध्ये पेज बनवण्याआधी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पेज बनवण्याआधी आधीच असलेल्या लेखाला शोधा. कोणता लेख लिहिण्याआधी सुनिश्चित करा की समान विषयावर आधीच तर कोणता लेख नाहीये, कदाचित थोडासा वेगळ्या नावाने असेल. ज्या माहितीविषयी लिहिणार असाल तिचे सर्व सूत्र गोळा करा. लेखाचे सूत्र शोधण्यासाठी तपशीलवार सूचना मिळू शकतात विकिपीडियाच्या WP साइट पेजवर. विकिपीडिया या पुढील विषयांवर पेज बनवण्याची अनुमती देत नाही: आपल्या उत्पादनांची व्यवसायासाठी जाहिरात, वैयक्तिक निबंध किंवा मूळ संशोधन, अलक्षणीय विशेष पुरेषा उदाहरणांविषयी, स्वतःशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित लेख, कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेवर हल्ला, कोणाचा समर्थन किंवा वादग्रस्त विषय, स्थानिक रुची असलेले लेख, ठळक बातम्यांचे कार्यक्रम. विकिपीडियावर आपल्या लेखांचं योगदान करण्यासाठी काही टिप्स. जाहिरातीची भाषा वापरू नका. तुम्ही जे पण लिहिता किंवा संपादित करता त्याचा भाव तटस्थ आणि उद्देश्यपूर्ण राहू द्या. उपभोक्ता किंवा विषय यांच्याशी आपले संबंध जाहीर करा. व्यक्तिगत अकाउंट्स वापरून पेज बनवा. मदत प्राप्त करा. असा एखादा प्रायोजक शोधा ज्याने समान विषयावर काम केलं असेल किंवा लेखाच्या विषयावर आपल्या कल्पना देऊ शकेल. विकिपीडियामध्ये पेज बनवण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. जर तुम्ही विद्यमान यूजर असाल तर आपल्या अकाउंटमध्ये साइन इन करा, आणि जर तुम्ही नसाल तर नवा अकाउंट बनवा. सर्च बॉक्समध्ये आपल्या लेखाचं शीर्षक टाइप करा आणि गो वर क्लिक करा. जर तुम्ही मागितलेले पेज विद्यमान नसेल तर सर्च पेज सूचित करतं की यू मे क्रिएट द पेज सोबत लाल रंगात लेखाचं नाव. मग तुम्ही लाल रंगात असलेलं लेखाचं नाव क्लिक करून आपला लेख बनवणं सुरू करू शकता. हे एक रिकामी एडिटिंग विंडो उघडेल. पेजच्या वर असलेले निर्देश वाचा आणि मग विंडोमध्ये आपली सामग्री लिहिणं सुरू करा. आता तुम्ही केलेले बदल पेजच्या तळाशी असलेल्या एडिट समरी बॉक्समध्ये थोडक्यात स्पष्ट करा.
तुम्ही केलेल्या बदलांचं पूर्वावलोकन शो प्रिव्ह्यू बटनवर क्लिक करून करा. जर तुम्हाला तुम्ही केलेल्या बदलांची मूळ मजकुरासह तुलना करायची असेल तर शो चेंजेस बटन क्लिक करा. एकदा तुम्हाला आपल्या कामाविषयी समाधान वाटलं की सेव्ह पेज बटन दाबा. चला तर आता बघूया स्वतःहून विकिपीडिया तुला वापरता येतं का नाही. हो हो ठीक आहे, पाहूया आपण. पहिली स्टेप, विकिपीडिया होम पेज मध्ये आपल्या आवडीची भाषा निवडा. दुसरी स्टेप आहे लॉग इन वर क्लिक करून आपले युजर नेम आणि पासवर्ड एंटर करा. तिसरी स्टेप, सर्च बॉक्स मध्ये आपल्या लेखाचं शीर्षक टाइप करा ही खात्री करण्यासाठी की समान शीर्षक आधीच तर अस्तित्वात नाहीये. चौथी स्टेप, जर तसा पेज आधीच नसेल तर आपला लेख सुरू करण्यासाठी क्लिक करा लेखाच्या नावावर जे लाल रंगात ठळकपणे दाखवलं गेलं असेल. पाचवी स्टेप, हे एक रिकामी एडिटिंग विंडो दाखवेल. आपली सामग्री या विंडोमध्ये लिहिणं सुरू करा. आणि सहावी स्टेप, आपला लेख प्रकाशित करण्यासाठी सेव्ह पेज बटन दाबा. तुमचा पेज तयार झाला. अरे वा, आता मला खात्री आहे की तुला यूट्यूब आणि विकिपीडिया याविषयी बरंच काही समजले. आपले मित्र आणि नातेवाईक यांच्या जवळ संपर्कात राहण्यासाठी अनेको मार्ग आहेत. हे आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. ताई, व्हॉट्सअप काय आहे? व्हॉट्सअप एक जाहिरात मुक्त मोबाईल मेसेजिंग ऍप आहे जे युजर्सना इंटरनेट डेटा प्लॅन किंवा वायफायच्या माध्यमातून टेक्स्ट आणि मेसेजेस अदलाबदली करू देतं. युजर्सना SMS साठी काही द्यावं लागत नाही, पण हे ऍप वापरण्यासाठी कंपनी एक लहानसं शुल्क घेते. अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन्स किंवा टॅबलेट्सवर व्हॉट्सअप वापरण्याचे स्टेप्स. आपल्या फोनवर व्हॉट्सअप वापरण्यासाठी या काही स्टेप्स आहेत. सर्वात आधी आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटच्या मेन्यू ऑप्शनमध्ये जा. मेन्यूमध्ये प्ले स्टोअर ऑप्शनवर क्लिक करा. तुम्ही ऑन स्क्रीन मेन्यूवर फिरून ऍप्स आणि बाकी सामग्री पाहू शकता, ज्यात सामील आहे ऍप्स, बुक्स, मूवीज आणि गेम्स. आता दाखवलेल्या ऑप्शन्सपैकी एकावर क्लिक करा. आता सर्च बारवर व्हॉट्सअप टाइप करा. ऍप्लिकेशन्सची एक यादी पॉपअप होईल, योग्य ती शोधा आणि त्यावर क्लिक करा. आता आपल्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर व्हॉट्सअप इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉल बटणावर क्लिक करा. आता व्हॉट्सअप उघडण्यासाठी त्याचा आयकॉनवर क्लिक करा. आता व्हेरिफिकेशनसाठी ते तुम्हाला आपला फोन नंबर एंटर करायला सांगेल, तो एंटर करा आणि ओके बटन क्लिक करा. आता आपलं नाव एंटर करा आणि जर इच्छा असेल तर प्रोफाइल फोटो अपलोड करा आणि नेक्स्ट दाबा. व्हॉट्सअप आपोआप तुमच्या त्या सगळ्या कॉन्टॅक्टची यादी इम्पोर्ट करेल ज्यांच्या डिव्हायसेसमध्ये व्हॉट्सअप असेल. सर्च बारमध्ये तो कॉन्टॅक्ट शोधा ज्याच्याशी तुम्हाला चॅट करायचे असेल आणि त्यावर क्लिक करा. आता लागून एक स्क्रीन दिसायला लागेल. स्क्रीनच्या तळाशी दिलेल्या बॉक्समध्ये तुम्ही आपला मेसेज टाइप करू शकता. मेसेजमध्ये इमोजी इन्सर्ट करता येते तळाशी डाव्या कोपऱ्यावर दिलेले बटन वापरून. ऑडिओ म्हणजे ध्वनी मेसेजेस पाठवता येतात तळाशी उजव्या कोपऱ्यावर दिलेले बटन वापरून. आता व्हिडिओज, फोटोज, तुमची वर्तमान जागा आणि कॉन्टॅक्ट पाठवण्यासाठी वर उजवीकडच्या बटणावर क्लिक करा आणि आपल्या आवडीनुसार ऑप्शन निवडा. आता या ऍप्लिकेशनचे दुसरे काही वैशिष्ट्य वापरण्यासाठी आपल्या स्मार्टफोनच्या उजव्या किंवा डाव्या बटणावर क्लिक करा आणि दिलेली स्क्रीन प्रकट होईल. न्यू चॅट बटनवर क्लिक करा जर तुम्हाला कोणाशी चॅट सुरू करायची असेल तर. जर दोन किंवा जास्त लोकांचं एक ग्रुप बनवायचं असेल तर एकाच वेळी आणि एकाच जागी सगळ्यांशी चॅट करायला तर न्यू ग्रुप बटणावर क्लिक करा.
समान मेसेज एकापेक्षा जास्त प्राप्तकर्त्यांना पाठवायचं असेल तर न्यू ब्रॉडकास्ट लिस्टवर क्लिक करा. कॉन्टॅक्ट लिस्टवर जाण्यासाठी कॉन्टॅक्ट बटनवर क्लिक करा. जर तुम्हाला आपलं स्टेटस अपडेट करायचं असेल तर स्टेटस बटनवर क्लिक करा. शेजारीच एक स्क्रीन दिसून येईल. आधीच दिलेल्या स्टेटसपैकी तुम्ही कोणतेही निवडू शकता किंवा तुम्ही आपलं स्वतःचं स्टेटस लिहू शकता. जर तुम्हाला आपल्या सेटिंग्स बदलायच्या असतील तर सेटिंग्स बटनवर क्लिक करा. शेजारी एक स्क्रीन प्रकट होईल. जास्त माहिती मिळवण्यासाठी हेल्प बटनवर क्लिक करा. प्रोफाइल बटनवर क्लिक करा आपलं नाव आणि प्रोफाइल फोटो बदलण्यासाठी. अकाउंट बटनवर क्लिक करा प्रायव्हसी सेटिंग्स बदलण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी, नंबर बदलण्यासाठी, अकाउंट हटवण्यासाठी आणि नेटवर्क युसेज जाणून घेण्यासाठी. आपल्या चॅटिंग, नोटिफिकेशन्स आणि कॉन्टॅक्ट संबंधित सेटिंग्स बदलण्यासाठी क्लिक करा चॅट सेटिंग्स, नोटिफिकेशन्स आणि कॉन्टॅक्ट बटन्स. आता बघूया की तुम्ही स्वतः व्हॉट्सअप वापरू शकता का नाही. अवश्य. सर्वात पहिली स्टेप, आपल्या मोबाईल फोनवर किंवा टॅबलेटवर व्हॉट्सअप आयकॉनवर क्लिक करा. हे तुमच्या अशा कॉन्टॅक्टची यादी दाखवेल जे व्हॉट्सअप वापरतात. आता दुसरी स्टेप, त्यांच्या नावावर क्लिक करा ज्यांच्याशी चॅट करायचं असेल. एक मेसेजिंग विंडो उघडेल. तिसरी स्टेप, आपला मेसेज टाइप करा आणि सेंडवर क्लिक करा. चौथी स्टेप, व्हिडिओ किंवा फोटो पाठवण्यासाठी चॅट स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेल्या अटॅच आयकॉनवर क्लिक करा. आणि पाचवी स्टेप, गॅलरी बॉक्स उघडेल. जो व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला पाठवायचा असेल तो निवडा आणि क्लिक करा. आता तो आपोआप जाणं सुरू होईल. तर रोहन, तू आता बघू शकतोस की संवाद साधण्यासाठी ऑनलाइन सोशल नेटवर्किंग सर्व्हिसेस वापरणं किती सोपं आहे. तरी पण या साइट्सच्या गैरवापराने काही एक कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. खरं? कोणत्या कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यात? सोशल नेटवर्किंगच्या कायदेशीर अडचणी संबंधित आहेत ऑनलाइन कृत्य किंवा चुकींशी, ज्यांच्यामुळे सिव्हिल आणि क्रिमिनल दायित्व वाढत आहेत. सोशल नेटवर्किंग मीडिया हे इंडियाज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आयटी ऍक्ट 2000च्या अनुसारे एक इंटरमिजिएरी आहे. म्हणून सोशल नेटवर्किंग साइट्स जबाबदार आहेत अनेक कृत्य आणि चुकींसाठी ज्या कायद्यानुसार दंडनीय आहेत. उदाहरणार्थ, सोशल नेटवर्किंग साइट्स जबाबदार आहेत ऑनलाइन आयपीआरएसच्या उल्लंघनासाठी आणि यासोबत भारतात कॉपीराइट उल्लंघनासाठी. काही बेकायदेशीर गतिविधी ज्या सोशल मीडिया वापरण्याशी संबंधित असू शकतात त्या आहेत बोलण्याची स्वतंत्रता, शोध आणि जप्ती समस्या, कॉपीराइट उल्लंघन आणि इतर बौद्धिक अधिकार, वैयक्तिक प्रसिद्धी आणि गोपनीयता अधिकारांचे उल्लंघन, अश्लील किंवा बदनामीकारक सामग्री किंवा स्टेटमेंट्स, संचार सेवा माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पाठवण्यासाठी शिक्षा. भारतीय संविधानात काही नियम आणि अटी आहेत आयटी ऍक्टच्या कलम 66A अंतर्गत. याचं उल्लंघन केल्यावर खालीलप्रमाणे नियम आणि शिक्षा आहेत. कोणतीही व्यक्ती जी कॉम्प्युटर संसाधन किंवा संचार साधनाच्या माध्यमाने काही माहिती पाठवतो जी अतिशय आक्षेपार्ह किंवा धमकीच्या स्वरूपाची आहे, अशी कोणतीही माहिती जी खोटी असणं त्याला माहिती आहे पण निव्वळ त्रास द्यायच्या उद्देशाने गैरसोय, धोका, अडथळा, अपमान, इजा, धाकटपटशाही, शत्रुता, घृणा किंवा वाईट इच्छेने कॉम्प्युटर संसाधन किंवा अन्य कोणत्याही संचार सेवेद्वारे कोणतीही ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल मेसेज निव्वळ त्रास द्यायच्या उद्देशाने किंवा गैरसोय किंवा प्राप्तकर्त्याला धोका किंवा भ्रमित करण्यासाठी
अशी व्यक्ती शिक्षेची पात्र असेल आणि ती शिक्षा असेल कारावास 3 वर्षांपर्यंत आणि त्यासोबत दंड. अच्छा ताई, मला माहिती नव्हतं की आपण स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरून इतक्या गोष्टी करू शकतो. हे खूपच रोमांचक आहे. हो ना, अगदी रोमांचक आहे रोहन. आतापर्यंत तू मेसेजिंग सर्व्हिसेस विषयी खूप शिकला आहेस. चल आता आपण एका गतिविधीमध्ये भाग घेऊया.